हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तर आज आपण मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे ओल्या नारळाचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत आपण आज खूप साध्या सोप्या पद्धतीने अतिशय कमी वेळात आणि झटपट होणारे हे मोदक आहेत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे ओल्या नारळाचे तुम्हाला छोटे छोटे तुकडे करून त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचं आहे किवी किंवा तुम्ही इथे खवलेलं सुद्धा नारळ इकडे यूज करू शकता आता हे इथे मी एक वाटी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे तर आता आपण याला कढईमध्ये टाकून घेणार तुम्ही इथे एखाद्या वाटीचं मेजरमेंट सेट करा आणि त्यानुसारच इकडे इन्ग्रेडियंट्स वापरा तर सर्वात आधी आपल्याला इकडे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि कमी फ्लेमवरती एक मिनिटापर्यंत ओलं खोबरं आपण जे कढईमध्ये टाकलेलं आहे ते परतवून घ्यायचं आहे कमी फ्लेम ठेवायची आहे अजिबात गॅसची फ्लेम तुम्हाला इथे मोठी करायची नाही आहे कमी फ्लेमवरतीच आपल्याला पूर्ण सारण तयार करून घ्यायचं आहे सतत तुम्हाला याला हलवत राहायचं आहे जेणेकरून ओलं खोबरं सर्व बाजूने परतल्या जाईल एक मिनटापर्यंत ओलं खोबरं परतल्यानंतर तुम्हाला यामध्ये अर्धी वाटी गूळ टाकून घ्यायचं आहे इथे मी गुळाची पावडर यूज करणार आहे तुम्ही इथे किसलेला गूळसुद्धा यूज करू शकता तर गॅसची फ्लेम आता तुम्हाला कमी ठेवायची आहे आणि परत याला मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्या गोडानुसार तुम्ही इथे गुळाच्या पावडरचं मेजरमेंट कमी जास्त करू शकता पण अर्धी वाटी गुळ हा एक परफेक्ट मेजरमेंट आहे तर आता आपल्याला याला साधारण चार मिनटं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण खूप जास्त ओलसरही नको आहे आणि खूप जास्त कोरडंही नको आहे मिडीयम कन्सिस्टन्सीचं हवं आहे आता यामध्ये मी थोडेसे जायफळ किसून टाकून घेणार आहे तुम्ही इकडे वेलचीपूरसुद्धा टाकू शकता तर आता आपल्याला याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सतत आपल्याला हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम तुम्हाला कमी ठेवायची आहे आणि मिश्रण खूप जास्त कोरडं होणार नाही याची तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे आणि खूप जास्त ओलसं राहणार नाही याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे तर टोटल मी इकडे चार ते पाच मिनटं मी परतवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे मिश्रणाची गॅसची फ्लेम तुम्हाला इकडे स्लोच ठेवायची आहे चार मिनटापर्यंत मिश्रण परतवून झाल्यानंतर गॅस मी आता इथे बंद करते आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे मिश्रण आता इथे थोडंसं थंड झालेलं आहे मी आता याला एका पातिलीमध्ये काढून घेणार आहे आता यामध्ये आपल्याला तिळाचा कूट टाकून घ्यायचा आहे तिळ आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर तिळाला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही तिळाचा ऐवजी दाण्याचा कूट, कूट सुद्धा यूज करू शकता शेंगदाण्याचा कूटसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तर ज्या वाटेने आपण खोबरं मोजून घेतलं होतं त्या वाटेने इकडे वन फोर्थ वाटी तिळाचा कूट आपल्याला टाकायचा आहे आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तिळाचा कूट आपल्या मिश्रणामध्ये मिक्स व्हायला हवा तर मी इथे याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तर दाण्याचा सुद्धा तुम्ही यामध्ये जर यूज करत असाल तर दाण्याचा कू शेंगदाणे तुम्हाला इकडे भाजून मग त्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आता इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे साचाला मी तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे ग्रीस करण्यासाठी तुम्ही इकडे तेलाचा सुद्धा यूज करू शकता तर आता आपल्याला आपलं जे सारण आहे ते यामध्ये एकदम दाबून दाबून भरून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकाचा आकार खूप छान येईल त अशा पद्धतीने एकदम दाबून दाबून आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत साईडचं जे एस्टॉचं सारण आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे तर साच्यामध्ये आपण सारण भरून घेतलेलं आहे वाव एकदम परफेक्ट आपला मोदक इकडे बनून तयार झालेला एकदम अप्रतिम दिसतो आहे हा मोदक तर आता आपण याला काढून घेऊयात आपला हा मोदक इकडे बनवून तयार झालेला आहे गाईज हा दिसायला जितका अप्रतिम दिसतोय तितका चवीलासुद्धा खूप अप्रतिम लागतो अगदी झटपट होणारा तर मी आता याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि साधारण एक दोन मोदक झाल्यानंतर तुम्हाला साच्याला तुपाने परत ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे सारण साच्याला अजिबात चिटकत नाही साधारण दोन मोदक झाल्यानंतर तुम्हाला तुपाने किंवा तेलाने याला ग्रीस करून घ्यायचं आहे आता दुसरा मोदकसुद्धा मी तुम्हाला इथे बनवून दाखवते आहे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये एकदम दाबून दाबून भरून घ्यायचं आहे हा मोदक सुद्धा आपला एकदम परफेक्ट बनवून तयार झालेला आहे वाव एकदम अप्रतिम आपले मोदक तयार झालेले आहे अशा पद्धतीने सर्व मोदक मी इकडे बनवून तयार करून घेणार आहे सो काही सगळे मोदक मी इकडे बनवून तयार करून घेतलेले आहेत वाव एकदम मस्त हा मोदक बनून तयार झालेला आहे तुम्हाला हा मोदक मी इकडे मोडून सुद्धा दाखवते आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मोदक बनवलेला अगदी रसरशीत हा मोदक होतो ते सुद्धा कमी साहित्यामध्ये खूप झटपट होणार आहे तर गणेश चतुर्थीसाठी तुम्ही हे मोदक नक्की घरी ट्राय करा जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग भेटत अशाच नवीन आणि हटक्या रेसिपी शोध माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू